त्याच ठिकाणी एमआयडीसीनी जागा ठेवली, पण असं एक मोठं उद्यान नाही ज्या ठिकाणी नागरिक लहान मुलं संध्याकाळी जातील आणि त्या ठिकाणी थोडा टाइम चांगल्या रीतीनं गुजरतील असं एकही उद्यान नाही। म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उद्यान विकास करण्याचा ठरवलं। त्याचबरोबर हिंदवी राज्याचे संस्थापक हिंदवी राज्य ज्यांनी स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी बांधण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। बजाज नगरमध्ये साधारण 1,00,000 आसपास वस्ती आहे, पण ड्रेनेज लाईन जे काम सुरू केलं होतं ते बंद झालेलं आहे। म्हणून ड्रेनेज लाईन पूर्णपणे आम्हाला मतदारांनी प्रतिसाद द्यावा, आम्ही बजाज नगरची ड्रेनेज लाईन पूर्णपणे करू। या ठिकाणी काही भागात पाणी मिळतं, पण काही भागांना गट नंबर त्या ठिकाणी पाणी नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही पिण्यासाठी शुद्ध पाणी, ड्रेनेजची व्यवस्था आणि जर त्या ठिकाणी ओपन जागा असेल तर तिथं सुद्धा उद्यानाची व्यवस्था करू। याचबरोबर मुलांसाठी जसं उद्यान म्हणलो, मुलांसाठी सुद्धा खेळाची मैदानं आम्ही विकसित करू। इथं कामगार वस्ती जास्त आहे आणि कामगार वस्तीसाठी समजा मार्केटमध्ये जर कोणी केलं तर तिथं सार्वजनिक शौचालय ची सुद्धा आम्ही या भागामध्ये व्यवस्था करायचं ठरवलं आहे। आणि महत्त्वाची म्हणजे केंद्राची योजना आहे, मी केंद्रात मंत्री आहे, केंद्राची योजना आहे गट नंबर, जिथं बरीचशी लोक राहतात त्या माध्यमाच्या गट नंबरमध्ये स्वामित्व योजना, मला केंद्रातली योजना आहे, मला माहीत आहे। या योजनेच्या माध्यमातून ड्रोनद्वारे सर्वे केला जाईल आणि सर्वे करून ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणी त्यांना PR कार्ड कसं देता येईल त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पाहिजे जनतेचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही कामगारांसाठी इथं ESICचं क्लिनिक आहे, पण जसं सिडको N1 जसं क्लिनिक आहे त्याच धर्तीवरती इथं ESICचे जे केंद्रीय मंत्री आहेत उपेंद्रजी यादव, ते केंद्रीय कामगार मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून एक चांगलं कामगारांसाठी हॉस्पिटल उभा करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। उपेंद्र यादव या लोकसभेचे प्रभारी आहेत, ते 15 ऑगस्ट नंतर संभाजीनगरला 3 दिवस आहेत आणि त्यावेळेस आम्ही या भागाची त्यांच्याकडून पाहणी करून घेऊ आणि त्यांना आम्ही इथं हॉस्पिटल उभा करू। काही ठिकाणी स्मशानभूमीची अडचण, सर्वांच्या संमतीनुसार MIDC जागा बघून स्मशानभूमी कशी करता येईल त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि दफनभूमी, स्मशानभूमी आणि दफनभूमी असं एकंदरीत आम्ही ह्या गोष्टी करायचं ठरवलं आहे। कसं असतं की आपण किती जरी म्हणलं समजा तर थोडं सत्तांतर होण्याची गरज असते। मागच्या 20 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेची सत्ता, शिवसेना म्हणजे शिवसेना, आम्हाला सांगायचं आहे की यावेळेस भाजपला संधी द्या। भाजपमध्ये केंद्रात सरकार आहे, राज्यात सुद्धा सरकार आहे आणि भाजपला संधी दिल्यानंतर या ग्रामपंचायतचा सुद्धा आम्ही विकास चांगल्या तऱ्हेनं करू आणि एक आदर्श ग्रामपंचायत कशी असते ते दाखवू। त्याच्यामध्ये शक्यतो इथं बँका किती मला माहीत नाही, बँकेची जर अडचण असेल तर मी बँकेचा मंत्री आहे, मोठ्या नॅशनलाइज बँकेची सुद्धा ब्रँच या ठिकाणी आम्ही करू।
मुलांच्या एज्युकेशन साठी लहान मुलाच्या अंगणवाडी अंगणवाडी आणि ती सुद्धा डिजिटल अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या त्याच्या मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून मी इथं निधी आणेन आणि स्मार्ट अंगणवाडी या बजाज नगर मध्ये काढेन. एकंदरीत बजाज नगर हे ग्रामपंचायत म्हणजे वडगाव कोराटी हे ग्रामपंचायत जरी असली तरीही कुठल्याही नगरपालिकेपेक्षा याची लोकसंख्या कमी. म्हणून आता निवडणूक आहे. निवडणूक आल्यानंतर भाजपचा पॅनल आल्यानंतर आम्ही सर्व नागरिकांची बैठक सर्वांची अगदी ग्रामपंचायत सदस्य असतील वडगाव कोराटीचे असतील इथले व्यापारी असतील कामगार असतील उद्योजक असतील आणि त्यांच्या बैठकीनुसार त्या बैठकीमध्ये सर्वसाधारण एखाद्या हॉलमध्ये 1,000-1,500 लोकांची बैठक घेऊ आणि त्यांनी जर सांगितलं तर नगरपालिका करा तर नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही या ग्रामपंचायतचं रूपांतर इमिजिएटली करू आणि एकदा जर नगरपालिकेमध्ये गेलं तर आम्ही केंद्रातून मी अर्थ राज्यमंत्री आहे केंद्रातून निधी डायरेक्ट मी या नगरपालिकेला देऊ शकतो. ग्रामपंचायतला 4-5 दिवस 4 तारखेपर्यंत आम्हाला सपोर्ट करावा आणि आमच्या पॅनलला बहुमताने निवडून द्यावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मला पूर्णपणे खात्री आहे पत्रकार बंधू सुद्धा आमच्या बरोबरच आहेत. तुम्ही सुद्धा आमचे जे आता मी बोललो ते चांगल्या तऱ्हेने छापाल चांगल्या तऱ्हेने तुम्ही आता ऑडिट केलेलं आहे किंवा व्हिडिओ घेतलेला आहे ते चांगल्याने दाखवा एवढं या प्रसंगी बोलतो. आणि आमचे चिन्ह आहे कपशी फॅन आणि टीव्ही कपशी फॅन आणि टीव्ही या तिन्ही चिन्हावरती नागरिकांनी मतदान करावं असं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी मंत्री सर मी सांगितलं की आम्हाला कामगारांसाठी 2 तास प्रत्येक कारखानदारांनी मतदानासाठी वेळ द्या म्हणून माझं कामगार बांधवांना विनंती आहे की तुम्हाला तुमच्या कारखान्यातून 2 तास मतदान करण्यासाठी सुट्टी मिळणार आहे. कलेक्टर सोमवारी सर्क्युलर काढताय तर आपण 2 तासाची सुट्टी घ्यावी आणि भाजपला मतदान करा.